उत्पादन बाजार समिती सांगली पंचवार्षिक निवडणूक बळीराजा विकास परिवर्तन पॅनल प्रचाराला जोरदार सुरुवात. सांगली कृषी उत्पादन बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक 2023 ते 2028 बळीराजा विकास परिवर्तन पॅनल प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. रासप संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेवजी जानकर साहेब व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास परिवर्तन पॅनल प्रचाराला मोठ्या दिमाखात सुरुवात केली आहे. सर्वसाधारण सोसायटी गट 5 उमेदवार, महिला प्रतिनिधी गट 1 उमेदवार, भटक्या विमुक्त जाती जमाती सोसायटी गट 1, इतर मागास प्रवर्ग सोसायटी गट 1, सर्वसाधारण ग्रामपंचायत गट 2 उमेदवार व अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत गट 1 उमेदवार असे एकूण 11 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बळीराजा विकास परिवर्तन पॅनल लिंगणूर ग्रामपंचायतमध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात केली असता महादेवजी जानकर साहेब म्हणाले, आमच्या पॅनलला बहुमताने निवडून देऊया, जत तालुका मतदारसंघ जास्तीत जास्त बहुमताने निवडून देऊ असे ते म्हणाले. लिंगणूर ग्रामपंचायतमध्ये प्रचाराचा अगदी दिमाखात सुरुवात केली असता प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उमेदवार व सर्व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते. आणि आमचे मागचे कुटुंबीचे डायरेक्टर कुमार दीपा बनसोड माझ्यावर आलेले आपले महादेव हिंपरे ते आपल्या कामाचे प्रमुख आहेत, उद्योगपती आहेत, तसंच बाळासाहेब रस्ते नंतर बळीराजा संघटनेचे महाराष्ट्राचे मुख्य अध्यक्ष आमचे मित्र शिवाळे, आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब थोरात, तालुका अध्यक्ष कुमार सर आणि सर्व माझे जमलेले अशी माहिती एसटीएन मराठीचे लिग्नोर प्रतिनिधी सागर गुरव यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.